तेजमहा महाराष्ट्राची लोककला काळापासून म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळापासून तेजिम हा खेळला जातो. गणेशोत्सव असो, शिवजयंती असो, हरिसमेला असो, त्यामध्ये तेजिम पदार्थाचा म्हणजे उपयोग केला जातो. तर मी आज तुम्हाला पुस्तकाचे या तेजिम कसा खेळला जातो मला म्हणजे प्रत्यक्ष माहिती करून दिली आहे. धन्यवाद. तेजिम हा महाराष्ट्रातील लोककला प्रतीक आहे. तिच्या काळापासून म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळापासून तेजिम हा खेळला जातो. गणेशोत्सव असो, शिवजयंती असो, हरिसमेला असो, यामध्ये तेजिम पदार्थाचा म्हणजे उपयोग केला जातो. तर मी आज तुम्हाला पुस्तकाचे या तेजिम कसा खेळला जातो तेजिम तुम्हाला म्हणजे पुस्तकाचे माहिती करून दिली आहे. धन्यवाद. तेजिम हा महाराष्ट्रातील लोककला म्हणून प्रतीक आहे. तिच्या काळापासून म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळापासून तेजिम हा खेळला जातो. असो, शिवजयंती असो, हरिसमेला असो, यामध्ये तेजिम पदार्थाचा म्हणजे उपयोग केला जातो. तर मी आज तुम्हाला पुस्तकाचे या तेजिम कसा खेळला जातो तेजिम तुम्हाला म्हणजे पुस्तकाची माहिती करून दिली आहे. धन्यवाद. तेजिम हा महाराष्ट्रातील लोककला म्हणून प्रसिद्ध आहे. त्या काळापासून म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळापासून तेजिम हा खेळला जातो. गणेशोत्सव असो, शिवजयंती असो, हरिसमेला असो, त्यामध्ये तेजिम पदार्थाचा म्हणजे उपयोग केला जातो. तर मी आज तुम्हाला पुस्तकाचे या तेजिम कसा खेळला जातो तेजिम तुम्हाला म्हणजे पुस्तकाची माहिती करून दिली आहे. धन्यवाद. तेजिम हा महाराष्ट्रातील लोककला म्हणून प्रसिद्ध आहे. तिच्या काळापासून म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळापासून तेजिम हा खेळला जातो. गणेशोत्सव असो, शिवजयंती असो, हरिसमेला असो, यामध्ये तेजिम पदार्थाचा म्हणजे हा उपयोग केला जातो. तर मी आज तुम्हाला पुस्तकाचे हा तेजिम कसा खेळला जातो प्रत्यक्ष माहिती करून दिली. धन्यवाद. तेजिम हा महाराष्ट्रातील लोककला म्हणून प्रसिद्ध आहे. तिच्या काळापासून म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळापासून तेजिम हा खेळला जातो. गणेशोत्सव असो, शिवजयंती असो, हरिसमेला असो,